राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दुपारी 3 वाजता मंत्रालयात आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. प्रधान सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या या सोडतीमध्ये विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पुढील 2.5 वर्षांसाठी अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपद आरक्षित झालं असून नव्या चरणात त्यामुळे आता संधी मिळणार आहे. जुन्या जाणत्यांची वर्णी लागणार आता यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली. नगरचं महापौरपद हे आता अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे इतर महानगरपालिकांची राखीव पदं कशी आहेत ते आपण पाहूयात.